आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे नमस्कार आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करत आहे. काय आहे माझी एक मैत्रीण आहे बरं का आणि म्हणजे खूप शाळेपासूनची दोस्ती कॉलेजपासूनची दोस्ती आणि कॉलेज झाल्यानंतर मग एक दोन वर्ष तिने इथे नोकरी केली मग लग्न झालं आणि कायमची अमेरिकेत सेटल झाली. ते पण दरवर्षी ती येते बरं का दरवर्षी येते आणि बरं या मैत्रिणीचं वैशिष्ट्य असं आहे ना तिच्या अंगावर कुठेही एक इंच एक सेंटीमीटर सुद्धा मांस नाही आहे अशी. आम्ही तिला गमतीत म्हणायचो कॉलेजमधून आम्ही पिकनिकला वगैरे जायचो तेव्हा तिला सांगायचो काड्यावर वगैरे जाऊ नकोस बरं का जायचं असेल मागे दगड बांधून जा ना ते उडून जाशील. पण इथे आल्यानंतरची तीच मैत्रीण जाताना तिच्या साधारणपणे वजनात आणि आकारमानात फरक पडलेला असायचा. कमीत कमी 5-6 किलो वजन वाढून ती घेऊन जायची. कशामुळे मा का प्यार आईचं आजचं जेवण तूप रोटी गाजर का हलवा ते हेच आईच्या हातचं जेवण आईचं प्रेम मा का प्यार आपण सध्या अनुभवतोय आई मला भूक लागली या सिरीज मध्ये. आता आज बघूया आज कुठली आई आलेली आहे कोणाची आई आलेली आहे तिचं म्हणणं काय तिचे कोण बाहेर आहेत परदेशात आहेत आपण ओळख करून घ्या तत्पूर्वी. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव गीता अशोक भावे. बर कुठे राहायला आपण? मुलुंड पूर्व पुष्पमिलन सोसायटी. बर बर मला सांगा घरी कोण आहे आता? आता घरी फक्त मिस्टर असतात. तुम्ही आणि मिस्टर आणि बाकीची मंडळी सगळी घरात? माझा मोठा मुलगा आहे तो अमेरिकेत आहे. बर किती वर्ष झाली? तो जवळजवळ 19 वर्ष झाली त्याला. 19 वर्ष तो अमेरिकेत आहे. तो 12वी नंतरच गेला तिकडे. 12वी नंतर अमेरिकेतच गेला तो? हो. त्यांनी तिथे बर्कली युनिव्हर्सिटीतून त्यांनी PhD केलं 10 वर्ष आणि मग आता तो कॉर्नेल युनिव्हर्सिटीत न्यूयॉर्क स्टेटमध्ये प्रोफेसर आहे. प्रोफेसर आहे. काय विषय म्हणायचा त्याचा? इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. शाबास. आणि अजून कोण? माझी मुलगी धाकटी आहे ती मर्क मध्ये जॉब करते. ती इथे BFarm केलं छगन भुजबळच्या कॉलेजमध्ये आणि नंतर MET बँड्राला आणि आता ती मर्क मध्ये जॉब करते बॉस्टनला. अच्छा म्हणजे दोघेही तिकडेच आहेत? दोघेही तिकडे. व्हेरी गुड. म्हणजे 18 वर्ष झाली तुमचा मुलगा तिथे 19 वर्ष झाली मुलगा तुमचा तिथे आणि मुलीला किती वर्ष झाली? मुलीला 8 वर्ष झाली. 8 वर्ष झाली. ओके. साधारणपणे 8 वर्षापासून तुम्ही आणि यजमान असे दोघेच आहात. बरोबर. आणि काय जाणं येणं तुमचं? हा जाते मी वर्षातनं एकदा दोनदा जाते. वर्षातून एकदा दोनदा जाते? दोनदा जाते. अच्छा म्हणजे पण तरीही म्हणजे आता मुलाला जाऊन 19 वर्ष झाली मुलाचं लग्न? लग्न झालं आता 2.5 वर्षापूर्वी. आत्ताच झालं म्हणजे? बरं. मुलगी? मुलीचं पण लग्न झालं आता. ह्या जानेवारी मध्ये झालं त्याचं इकडे लग्न. दोन्ही लग्न इकडे झालं. म्हणजे सून अमेरिकन आहे. बर ओके. अमेरिकन सून आहे. अमेरिकन. बरं कसं काय जमलंय तुमचं? छान जमलंय. उत्तम. चांगली आहे ती बोलाय चालायला आणि मिक्स होणारी आहे मुख्य. बर. पण म्हणजे कसं आहे की मोठी म्हणजे संस्कृती खूप मोठा फरक आहे. हो संस्कृती फरक आहे. आपली संस्कृती आणि त्यांची संस्कृतीमध्ये कसं आहे आपल्याकडे आई वडील आजी आजोबा काका काकू मामा मामी हे सगळे एकत्र येऊन गोंधळ घालायची पद्धत आहे. त्यांच्याकडे भेटण्याचीच पद्धत नाही मुळात. कारण तशी ते संस्कृती आहे. म्हणजे 18 वर्षानंतर साधारणपणे आई वडील म्हणून तर तिथे मदर्स डे फादर्स डे वगैरे गमतीशीर गोष्टी असतात ते त्यासाठीच असतात. पण मग आता ह्या सगळ्या गोतावळ्यात तुमची अमेरिकन सून जी आहे ती कशी काय बसली? नाही चांगली ऍडजस्ट झाली. तिला आपल्याकडचं जेवणही खूप आवडतं. आणि जेवणावरून मला आठवलं तुम्हाला सुद्धा एक गोष्ट आवडते असं मला बाहेरून खबर मिळाली आणि मुद्दामून आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आम्ही तीच गोष्ट तुमच्यासाठी बनवलेली आहे. ओके थँक्यू. काय म्हणतात त्याला
खव्याची पोळी. थँक यू. खास तुमच्यासाठी आम्ही बनवलेली आहे. आणि अर्थात हे का बनवले माहितीये का? तुम्ही आम्हाला दोन पदार्थ खाऊन बनवून खाऊ आलावेत म्हणून बनवले. असं जर तुमच्या मनात असेल तर असं नाहीये माझ्या मनात. तुम्ही फार दिलदार आहात. ओके, पण मस्त झाले, छान लागते. बोट चाटण्याचा आनंद एक वेगळा असतो होतो तुम्हाला, म्हणजे जे खरे खाऊ येतं त्यांना कळतं बोट चाटण्याचा आनंद. आता आपण परत अमेरिकन सून, मुलगा, तुमची मुलगी बोस्टनला असणार. बोस्टनला असते? कुठे असते ती बोस्टनला? ती मर्क मध्ये जॉब करते आणि ब्राइटन म्हणून एक सबब आहे बॉस्टनचा, तिथे राहते. मग तुम्ही तिथे जेव्हा जाता वर्षातून दोन वेळा किंवा एकदा, मुलाकडे 15 दिवस, मुलीकडे 15 दिवस, आजपर्यंत असंच चाललं? दोघेही जाता नवरा बायको? मी जास्त जाते, मी जास्तीत जास्त 2 महिने जाते आणि मिस्टर माझे 1 महिना येतात, कारण ते अजूनही जॉब करतात. ओके. मग इथे आल्यानंतर ते एकटेच असतात, त्याचा विचार तुम्ही करत नाही आहात? नाही, थोडासा नाही करत. मुलांपुढे थोडासा तो बाजूला राहतो. बर बर बर, ठीक आहे. यजमानांच्या दुःखात मी सहभागी आहे किंवा आनंदात सहभागी आहे, जसं असेल तसं. ओके, पण गमतीचा भाग सोडून द्या. पण आता हा मुलगा तुमचा 18 वर्षापूर्वी, 19 वर्षापूर्वी गेला, तर आपण थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. 19 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा 12वी झाल्यानंतर मुलगा जेव्हा एअरपोर्टला तुम्ही त्याला टाटा करायला गेला होतात, त्याला तिथे सोडायला कोणी गेलं होतं? नाही, माझे मिस्टर गेले होते त्याच्या. पण तुम्ही नव्हता गेले? नाही, मी नव्हते गेले, माझी मुलगी लहान होती. आई आई म्हणून तुम्ही इथेच होता? हो, मी इथेच. एअरपोर्टला तुम्ही टाटा करायला गेले? एअरपोर्टला टाटा. तो तुम्हाला फ्लॅशबॅक मध्ये आठवतो का प्रसंग? आठवतो. काय काय घडलं होतं मला सांगा. म्हणजे त्यावेळेला मला फार वाईट वाटलं होतं, म्हणजे दोन्ही गोष्टी झाल्या होत्या, आनंद पण आणि वाईट पण वाटत होतं. बरोबर. आणि त्यावेळेला तो म्हणजे 12वीत बोर्डात दुसरा आला होता बॉम्बे डिव्हिजनला, त्यामुळे तो एक आनंद पाठी होता. आणि दुसरी गोष्ट, त्याला त्यावेळेला नाही म्हणून म्हणणं मला जीवावर आलं, कारण एवढं सगळं करिअर आहे तर तू एकटा आहेस म्हणून जाऊ नको, किंवा वय लहान आहे आणि अमेरिकेत काय सगळ्याच गोष्टी खूप ऍक्टिव्ह बिघडायच्या दृष्टीने सगळ्याच गोष्टी. आणि 18-19 वर्षापूर्वी त्यावेळी परिस्थिती खूपच वेगळी होती. त्यावेळी आपलं भारतीय खाणं तिथे नव्हतं? नाही, नव्हतं. तिथे कसं काय? म्हणजे नाही, त्यांनी अजिबात, तो व्हेजिटेरियन होता आणि पहिल्यांदा सिंगापूर एअरलाइन्सच्या फ्लाईट मध्ये बसल्यावर त्यांनी पहिलं काहीतरी नॉनव्हेज घेतलं. बाबा म्हणे, काय हे असं नॉनव्हेज घेतोय? नाही, आता मला त्याच्यावरच जगायचं आहे ना, म्हणून मी ते घेतो. आणि खरी एक गोष्ट, तो इंटरनॅशनल हॉस्टेल मध्ये राहत होता, त्यामुळे तिथे त्याला व्हेज फूड म्हणजे काय असं लोक विचारत होते, त्यामुळे शक्यच नव्हतं त्याला खायला लागलाय, म्हणजे सुरुवात करायलाच हवी. पण मग 18 वर्षापूर्वी पहिल्यांदा तो गेल्यानंतर तुमची आणि त्यांची भेट कधी झाली? म्हणजे साधारणपणे 6 महिने, 8 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष? मी लवकर गेले होते, मी मे मध्ये गेले होते, म्हणजे तो ऑगस्ट मध्ये गेला आणि मी मे मध्ये गेले. आई लगेच धावत धावत गेलीच त्याच्या मागे, कुठे राहतोय, काय राहतोय, त्याला काय पाहिजे वगैरे. तसा माझा एक भाऊ होता लांबचा त्याच्या जवळ, म्हणजे तो कॉन्कॉर्डला होता आणि हा बर्कलेला होता, त्यामुळे. पण तरी तो क्षण असा असतो, तो क्षण असतो. आता सुद्धा सिंगापूरला माझी मुलगी गेली, मी एअरपोर्टवर जास्त वेळ थांबलो नाही, मी जास्त वेळ नाही थांबलो, मी लांब जाऊन कुठेतरी माझी दुसरी काम लावून घेतली, टाटा करायला नको म्हणून मी माझं काम लावून घेतलं होतं. तसंच तुम्ही सुद्धा त्यावेळी, तो ती एक 10-15 मिनिटं फार अवघड असतात. बरोबर आहे ना? अजूनही अनुभव येतो तो. म्हणजे त्याच्यानंतर मला एक आठवतंय, नवरात्राची गोष्ट होती, नवरात्रामध्ये आणि आपल्याकडे गारांचा पाऊस पडला होता त्या दिवशी, त्या वर्षी. आणि त्याचं त्याच दिवशी पत्र आलं होतं. त्यांनी म्हटलं होतं, आधी फोन आला त्या, तो म्हणाला मला की काय रे असं, म्हणजे थोडासा आवाज बदलला होता त्याचा, म्हटलं काय रे असा रडत होतास? म्हणे मग माझी आई दुसऱ्या टोकाला आहे, माझे पेरेंट्स. आता हे तर झालं मुलाचं. ओके, आता आपण मुलीकडे जाऊया. मुलगी किती वर्षापूर्वी गेली? मुलगी 8 वर्षापूर्वी. 8 वर्षापूर्वी गेली. पण त्यावेळी तुमचं मन तयार झालं? तयार झालं. जाऊन येऊन जाऊन येऊन जाऊन येऊन मन तू हो पडे मी आलेच वगैरे है ना. पण ओके, आता 18-19 वर्ष तुम्ही जाऊन येऊन करताय, पण इथे जेव्हा दिवाळी असते तेव्हा लहानपणी तुम्ही जे घरी चिवडा बनवला, आता तर सगळे रेडीमेड मिळतं, त्यामुळे ते बनवण्याची गंमत नाही राहिली. नाही, पण मी अजून बनवतो. तुम्ही बनवता, पण बऱ्याचशा घरात बऱ्याचशा नोकरीवाल्या ज्या बायका आहेत त्या रेडीमेडच आणतात. पण पूर्वी ते शेंगदाणे भाजायचे, मग ती त्याची सालं काढायची, हे जे व्यवहार लहान मुलांना
कामं करायला मिळायची ती आता करायला मिळत नाही. त्यामुळे चिवडा कसा बनवायचा इथपासून तयारी आहे. किंवा शेव आपण जे पूर्वी लाकडाचं होतं ते आता तसं राहिलं नाही. पण जेव्हा तुम्ही आत्ता दिवाळीत बनवता त्यावेळी त्यावेळच्या काय लहानपणच्या आठवणी आहेत का की त्याने काहीतरी मुलाने काहीतरी भलतंच काहीतरी केलं आहे किंवा असं काही झालंय का? का मुलं फक्त दोन्ही मुलं फक्त खाण्याच्या मागे आजूबाजूला लुडबुडायला? ओके ओके ठीक आहे. आता त्यांना काय आवडतं ह्याच्याकडे आपण वळतोच आहे. कारण मुळात आता तो अमेरिकेत 18 वर्ष 19 वर्ष राहत असल्यामुळे मुलगी सुद्धा 8-10 वर्ष राहत असल्यामुळे आता ते सगळं खात असतील. पण असे दोन पदार्थ तुम्हाला बनवायचे आहेत त्यांच्या लहानपणीचे आठवून आठवून की तो पदार्थ म्हटल्यावर मुलाचं नाव काय? सुनील. सुनील. तो पदार्थ म्हटल्यावर सुनीलचा चेहरा फुलतो आणि तो पदार्थ म्हटल्यावर मुलीचं काय नाव? लीना. लीना. या दोघांचे चेहरे फुलतात. असा पदार्थ आपल्याला बनवायचा आहे. आणि भले ते इथून नुसते तुमच्या चॅटवर जरी बघू शकत असले खाऊ शकत नसले तरी बघू शकतो तिथपर्यंत आपण पोहोचू. खाणारे मी आहे ना, मी आहे इथे खायला, डोंट वरी. पण कसं आहे तिथून तिथे जायला वेळ लागतो, सगळी तयारी करायला लागते, मी बोललो आणि झालं पदार्थ असं नाही होत. मावशी आपला पहिला पदार्थ कुठला आहे? मेथीची खारी पुरी. मेथीची खारी पुरी. साधारणपणे किती वेळा होते हो? किती वेळा? हा किती वेळा होते म्हणजे इथे तर होतंय, आता इथे होत नसेल. सुनील आणि लीना नाहीत, तिकडे गेल्यानंतर? तिकडे गेल्यावर. म्हणजे साधारणपणे वर्षातून 2-3 आणि साधारण मी परत येताना तिकडे करून ठेवते थोड्याशा. म्हणजे मग 15-20 दिवस? हा 15-20 दिवस नाही, पण येता जाता कधीतरी खायला त्यांना उपयोगी पडतात. ओके, मला साहित्य सांगता काय काय? साहित्य कणिक, बेसन, ज्वारीचं पीठ, बारीक रवा आणि मैदा इक्वल क्वांटिटी मध्ये. त्याच्यानंतर मेथी, हिरवी मेथीची पानं, मिरची, धने जिरं पावडर, साखर, मीठ असं सगळं मिक्स करून त्याची पेस्ट करून घेतलेली. ओके. आणि हे आमचूर पावडर, धने जिरं साखर, धने जिरं पावडर आणि मीठ. ओके, साहित्य बघितलंय पण अजून मला थोडंसं डिटेलमध्ये विचारायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय घातलंय म्हणालात? मेथीची पानं, मेथीची पानं, हिरवी मिरची, हिरवी मिरची, साखर चिमटीभर, नंतर धने जिरं पावडर, आमचूर पावडर आणि मीठ. आणि हे मिक्सर मधून काढलं. ओके. आणि ह्याच्यात आपण कुठले कुठले पीठ घातले? ही 5 पीठ, कणिक, मैदा, बारीक रवा, बेसन आणि ज्वारीचं पीठ. ओके, हे आपण एकत्र करून जरा घट्टच आहे घट्ट. आणि त्याच्यामध्ये मोहन घातलंय, तेल तापलेलं. ओके. आणि ही हे काय मला कळलं नाही, भाजी आहे वाटतं? पंचभेळेची भाजी म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे माझ्या आजोळी माझी आजी करायची. बर, तर त्याच्यामध्ये बटाटा, कांदा, टोमॅटो, मी प्युरी घातली आहे टोमॅटोची, आणि वांग आणि दाणे भिजत टाकले थोडक्यात जे अवेलेबल भाजी असते. आणि मुळा घातलाय मुख्य. मुळा हा मुळा कंपल्सरी, म्हणजे त्याचा स्वाद जरा जास्त चांगला आहे. खवय्याने सांगू इच्छितो ही भाजी आम्ही दाखवणार नाही, आमच्याकडे वेळ कमी आहे. पण ह्या भाजीच्या ऐवजी आपण काही ही समजा भाजी नाही केली तर ह्या पूर्वीपूर्व आपण दुसरं काय खाऊ शकतो? सॉस, चटणी. पण ही भाजी म्हणजे जरा ऍडिशनल टोंग टोंग करायला. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं? पहिल्यांदा आपण हा गोळा तर बनवून घेतलेला. ओके, म्हणजे ह्याचं सगळ्याचं काम झालं. काम झालेलं. ओके, ते लाटणं आहे तिथे. ज्यानं हे जास्त तिखट पाहिजे असेल पुरी, त्यांनी ह्याच्यात मिरची घालावी. जास्त मिरची. पण मी परवा केली होती त्याची जास्त तिखट झाली होती म्हणून मी यावेळेला कमी घातली. सर, किती? 5? हा, 2-3 करा. ओके, लाटून तर झालेलं, आता काय करायचंय? आता त्याला खाचा पाडून घ्यायचा. म्हणजे काय होतं? म्हणजे फुलत नाही, फुगत नाही. ओके, आता हे एक तर तुम्ही भाजी बरोबर खा किंवा सॉस, टोमॅटो सॉस चालेल किंवा ड्राय चटणी, कुठली ड्राय कुठली चटणी चालेल. ओके, झालं रेडी? हो, रेडी. फटाफट लिहून घ्या साहित्य आणि कृती. मेथीची खारीपुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, बेसन, ज्वारीचं पीठ, बारीक रवा, पंचभेळेची भाजी, मिरची, आमचूर पावडर, धणेजिरे पूड, मीठ आणि साखर घालून केलेली मेथीची पेस्ट. कृती: मेथीच्या पानांबरोबर मिरची, आमचूर पावडर, धणेजिरे पूड, मीठ आणि साखर घालून हे मिश्रण एकत्र वाटून मेथीची पेस्ट तयार करावी. गव्हाच्या पिठामध्ये बेसन, ज्वारीचं पीठ, रवा, मैदा,
तेल आणि मेथीची पेस्ट घालून घट्टसर पीठ मळून घ्यावं. या भिजवलेल्या पिठाच्या छोट्या पुऱ्या लाटून त्याला टोचे मारावेत आणि पुऱ्या डीप फ्राय करून घ्याव्यात. पंचफळ्याच्या भाजीबरोबर मेथीच्या खाऱ्या पुऱ्या सर्व्ह कराव्यात. मला खात्री आहे तुम्ही सगळे व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच. आता आपण जातोय पुढच्या रेसिपीकडे. मावशी, पुढची रेसिपी काय? नारळ टोमॅटोची वडी. नारळ टोमॅटोची वडी ही कोणाची आवडती डिश आहे? लीनाची. लीनाची. ओके, मग मुळात लीनाला आणि सुनीलला काय खायला आवडतं? म्हणजे तिखट आवडतं का गोड आवडतं? तिखट आणि गोड दोन्ही इक्वली आवडतं. दोन्ही आवडतं. म्हणजे तुम्ही तिथे 6-6 महिन्यांनी जाता, ते 6-6 महिन्याचं स्टॉक करून तुम्ही तिथे काय बनवता? म्हणजे तुम्ही पुढचे 2 महिने त्यांना चालेल असं काय बनवता तिथे पदार्थ? नाही, तसं हल्ली मी फारसं काही बनवून ठेवत नाही, कारण त्यांना ते ताजं ताजं आवडतं केलेलं. पण माके हात का असं काहीतरी? माके हात का म्हणजे आता आपले नेहमीचे पदार्थ, चिवडा, लाडू, ते चालू असतं. ते चालू. ओके, काय म्हणाल ह्याचं नाव तुम्ही? आपल्या नारळ टोमॅटोची वडी. नारळ टोमॅटोची वडी. मला साहित्य सांगता काय? हा, नारळ आहे, टोमॅटोची प्युरी, ओके, नंतर ही साखर, खवा आणि काजू बदाम. आणि हा भाग सध्या काय सिरीजचा आहे तुम्हाला माहिती आहे ना? आई मला भूक लागली आहे, त्यामुळे मुलांना आवडणारे पदार्थ आई इथे येऊन बनवते आणि तुमच्या माध्यमातून म्हणजे या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्ही त्या मुलांपर्यंत पोहोचवतोय. खातोय मी, ते बघतायत ते. असं एक वेगळं कॉम्बिनेशन, यु नो, समथिंग डिफरंट. ओके, साहित्य बघितलेलं तिथे, हे पण तापून झालेलं आहे. आता काय करायचं? आता पहिल्यांदा खवा थोडा परतून घ्यायचा. बर, एवढ्या नारळाला जास्त सगळा नको. ओके, हे घेऊ? हो, घ्या ना. बरं, ओके. आता त्यात काय घालायचं? मला त्याच्यात नारळ सगळंच मिक्स करायचं. म्हणजे साधारणपणे मुलगा आईला जास्त अटॅच असतो आणि आई तसंच मुलगी वडिलांना अटॅच. तसंच आहे, सेम, अगदी सेम. मुलीचं वडिलांशिवाय पान हलत नाही, तिला जात्यात सारखे बाबा लागतात. नाही, आता मला पुढचा प्रोसेस सांगा, काय काय करणार होतं आपण आता हे? हा, म्हणजे हे घट्ट झालं की मग वड्या थापायच्या आणि मग म्हणजे थाळीला तूप लावून वगैरे वगैरे आणि मग ती थंड करायचं, कापायच्या वड्या त्याच्यावरती. आत मग हा काजू घालायचा. त्याला म्हणतात काय? काय म्हणतात त्याला? काजू. करेक्ट. हे खूप वेळ लागणार आहे, तुम्हाला कंटाळेल. तुम्ही स्वतः करा. हा, लिहून घ्या साहित्य आणि कृती. ओलं खोबरं आणि टोमॅटोच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोमॅटो प्युरे, ओलं खोबरं, साखर, खवा, काजू आणि बदाम. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये खवा घेऊन त्यामध्ये ओलं खोबरं, टोमॅटो प्युरी आणि साखर घालून मिश्रण शिजवून थंड करून घ्यावं. ताटाला तुपाचा हात लावून त्यावर हे मिश्रण पसरवून त्याच्या वड्या पाडाव्यात आणि काजू बदामाचं गार्निशिंग करून नारळ टोमॅटोच्या वड्या सर्व्ह कराव्यात. चला मंडळी, गीता मावशीचे दोन्ही पदार्थ तयार आहेत, अर्थात मी खाऊन बघणार आहे. पहिल्यांदा ही पुरी म्हणाल तर कसली पुरी? मेथीची खारी. मेथीची खारी पुरी आणि पंचभेळ. आणि ही कुठली वडी? ही वडी कुठली? नारळ टोमॅटोची वडी. नारळ टोमॅटोची वडी ही लीनासाठी आहे आणि हे जे दुसरा पदार्थ आहे तो सुनीलसाठी आहे. तुम्ही फक्त बघायचं आहे आणि मी खाणार आहे. आम्ही दोघेही खाणार आहोत. ओके, तुम्ही पण खा. वा, विरगळते बरं का सुनील. ही बघ, ही पुरी मी खातोय, तुला नाही खायची असेल तर इथे यायचं आईकडे. आणि ओके, ही वडी खाऊन बघतो. का अप्रतिम, सुरेख. मला आठवत आहे माझ्या लहानपणी ना मला कांद्याची भजी सॉलिड आवडायची. सॉलिड म्हणजे सॉलिड, आजही आवडते. पण मला ना आई मला 3-4-5 मॅक्झिमम डोक्यावरून म्हणजे 5 त्याच्यावर द्यायची ते. मी खूप आदळआपट करायचो, रागवायचो, रुसायचो, रडायचो. 5-4 भजी नाही. मी एक दिवस मी शाळेतून आलो असं घरी आणि दप्तर टाकलं आणि आईला म्हणलं तू आई तू खूप वाईट आहेस. माझा मित्र आहे ना मंगेश, त्याला त्याची आई खूप वडे देते खायला. वडे तू देत नाहीस मला. ठीक आहे, आई म्हणजे ठीक आहे देते तुला. मग तिने भजी, कांद्याची भजी, मी खूप दाबून भजी खाल्ली, पोट फुटेपर्यंत भजी खाल्ली. काय विचारायची सोय नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सुरू झालं पोटात दुखायला आणि एकाच दिशेने मी पळत होतो. पण त्यानंतर बरेच महिने मी भजीचं नावच काढलं नाही. तसंच आईला कळतं
किती खावं माणसाने, तुला काय पचतंय, त्यामुळे उगाच स्टेप आउट करू नये, है की नाही? त्यामुळे आजही मी वजी खातो पण 4-5 वर खात नाही, सगळ्या गोष्टी लिमिटेड खातो आणि पचवायची ताकद ठेवतो. तर सगळ्या आयांना माझं असं नम्र विनंती आहे, अशी नम्र विनंती आहे की तुम्हाला जर तुमचा मुलगा, तुमची मुलगी कुठेही परदेशात असेल, परदेशातच असायला पाहिजे असं काही नाही बरं का, कुठेही तुमच्यापासून लांब असेल, तर त्याला जो पदार्थ आवडतो तो लगेच इथे येऊन आम्हाला करून दाखवायचा, म्हणजे आपण व्हाया ह्या स्क्रीनच्या व्हाया आपण त्याच्यापर्यंत पोहोचूया. खाणार मी. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच आणि तुमचे खूप मनापासून आभार मानतो. आणि सुनीलला आणि लीनाला हे दोन्ही पदार्थ पोहोचलेत असं मी जाहीर करून टाकतो, है की नाही? लगेच फोन करून आईला सांगायचं, सुनील आणि लीना पदार्थ उत्तम झाले तसं सांगायचं, ओके? आणि मी जेव्हा कधी अमेरिकेला येईल तेव्हा आपली भेट होईलच, है की नाही? ओके. आणि तुमच्या सतत जाण्या येण्याच्या जी सवय आहे ती तशीच चांगली असू दे, तब्येती उत्तम राहू देत. आणि इथे आल्याबद्दल, वेळात वेळ इथे आल्याबद्दल, वेळात वेळ काढून इथे आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हे दोन पदार्थ बनवून दाखवले त्याबद्दल तर शतशः धन्यवाद. बापरे, एवढे नका धन्यवाद. पण नुसते धन्यवाद बोलावल्याबद्दल धन्यवाद. नुसते धन्यवाद नाही, आमच्याकडून एक तुम्हाला छोटीशी प्रेमाची भेट. चला मंडळी, निघायची वेळ झालेली आहे, म्हणजेच खाण्याची वेळ झालेली आहे. आपल्याला पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळी, ह्याच दिवशी परत भेटायचंच आहे. आई मला भूक लागली या सिरीजमध्ये, परत भेटूया. पण तोपर्यंत नमस्कार, मस्त खा आणि स्वस्थ राहा. मला माहित आहे तुमची पण गडबड चालू असणार की दिवाळी आली आहे, फराळाचं प्लॅनिंग तुमचं पण चालू असणार. त्या लिस्टमध्ये काही नवीन पदार्थ ॲड करा. आज मस्त इंटरेस्टिंग एक फराळाची रेसिपी आहे आणि एक स्वीटची रेसिपी आहे, ती आपण करूया.